भजन कीर्तन हरिनामाच्या त्या सुरेल लहरी, टाळ मृदुंगाच्या गजर स्वरातून दुमदुमणार ही मंचर नगरी नगरी। सामाजिक आध्यात्मिक वसा वारसा जोपासणारी, समाज सेवेतून जनहित जोपासणारी लोकप्रिय खासदार मान्य श्री शिवाजीराव आढळराव पाटील दादा यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक 1 मे ते 8 मे दरम्यान बागल मैदान इंद्रायणी हॉटेलच्या पाठीमागे मुळेवाडी रोड मंचर या ठिकाणी रोज सायंकाळी 7 ते 9 वाजता महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार महाराजांचा भव्य भव्य कीर्तन कीर्तन महोत्सव महोत्सव। मंगळवार दिनांक 1 मे रोजी हरिभक्त परायण ॲडव्होकेट धर्माचार्य शंकर महाराज शिवाळे लांडेवाडी। शिवाजी राजांनी मुठी आवळल्या, डोळ्यामध्ये रक्त उतरलं, उजव्या बाजूला पाहिलं, संताजीला कळालं की पाटलाला घेऊन यायचंय। संताजी निघाला, वाऱ्यासारखा वारूवर स्वार झाला, रांजेगावच्या पाटलाच्या गडी पुढे मारायला, पाटी तुम्हाला राजाने बोलवलं। अरे कोण राजा? आम्ही ओळखत नाही, हिरव्या बावट्या खाली वाटणारे आम्ही, दरोडेखोरांना आम्ही ओळखत नाही। संताजी माग आला, डोळ्यात पाणी आलं। अरे सांच्याला दुसऱ्या दिवशी शनिवार वाड्यात पोहोचला, सूर्य मावळतीला गेला होता, नैराश्याचं वातावरण सगळीकडे झालं, मुजरे झडले आणि मुजरे झडल्याबरोबर राजांच्या लक्षात आलं मोहीम नापत्ते। विचार संताजी, सरकार पाटील मुजोर आहे, यायला तयार नाही। चार सांडणी स्वार घेऊन जा आणि मुसक्या बांधून राजांच्या रांजेगावच्या पाटलाला माझ्या पुढे हजर करा। अरे सांडणीस्वर स्वार पळाले, तुरा उदळी सुवर्णाची मातीवरती दिसली, सांडणी स्वार गेले, पराण्या लावल्या, भाले टोचले आणि आणला राजांपुढे पाटलाला। मुजोर पाटील मुजोर नजरेनं राजाकडे पाहतोय। राजाने विचारलं, गुन्हा मंजूर? अजिबात नाही, रयत आमची बटी पाहिजे तशी भोगू। भिरमुगाच्या शेतातला एक डहाळा उपटला आणि त्याच्या शेंगा खाल्या म्हणून काय पीक कमी येत असतंय? रयत आमची बटी पाहिजे तशी भोगू। डाव्या बाजूला बसलेली महाराष्ट्राची सौदामिनी कडाडली, शिवबा न्याय झाला पाहिजे, शिवबा शिवबा न्याय झाला पाहिजे। आणि त्यावेळेस राजांनी शिक्षा केली, रांजे गावच्या पाटलाचा चौरंग करा। 72 वर शिक्षा माझ्या राजाने त्यावेळेस सांगितली, महाराज आताचे राजे ते विसरलेत म्हणून कोपर्डीचं प्रकरण। बुधवार दिनांक 2 मे रोजी हरिभक्त परायण बाल कीर्तनकार अविनाश महाराज वाघ धुळे। असा कसा देव येळा झाला, पहा कशी नवलाई शिव अवतारी तुझी पार्वती, अनतीचही भानुबाई देवाधिपती कशी हरली त्याची मती, एक इच्छा म्हणत होती कधी होईणार दंगी, न त्या खंडोबाची करवरी न झाली बानू धनगरी, न त्या खंडोबाची करवरी न झाली बानू धनगरी न। असा तो भगवान परमात्मा, तुम्ही कोणत्याही देवाचं भजन केलं चालेल, पण जीवनामध्ये आल्यानंतर भजन करा, भक्ती करा। कोणत्याही देवाचं भजन केलं चालेल का? कारण ते भगवान परमात्म्याचे नाव अनेकच, रूप अनेकच, पण तो भगवान परमात्मा एकच। एका गीतामध्ये सुंदर वर्णन आलेलं, हरितार नाम छे हजार नाम छे हजार कया नाम लखो कनको तेरी, कोई तने राम कहे कोई तने श्याम कहे, कोई कहे नंदा किशोर नंदा किशोर कया नाम लखू कणको तरी। पुढे ते संत वर्णन करतात, मथुरा नो मोहन तू गोकुळ नो गावाडियो, मथुरातला तू सर्वांचं मन मोहून घेणारा मोहन आहेस आणि गोकुळातला गाई चरणारा, गोकुळातला गाई चरणारा म्हणजे गाई चरणाऱ्याला आपण काय म्हणतो? गुराखी। खरंच काय बाबा? चुकून म्हणत नाही आपण गुराखी, डोरक्या। बस भाषा सुंदर आहे महाराज आपली, पण कोणता शब्द कुठे बोलावा बोलणाऱ्याला कळायला पाहिजे। ते संत कोणपैकी वर्णन करतात, त्या देवाचे हजारो नाव आहेत
पण तो स्वतः तो भगवान परमात्मा एकच आहे. त्याचे अवतार जरी अनेक असले तरी तो भगवान परमात्मा एकच आहे. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर तुम्ही भगवान परमात्म्याची भक्ती करा. गुरुवार दिनांक 3 मे रोजी हरिभक्त परायण संजय महाराज पाचपौर विदर्भ रत्न रामायणाचार्य. गारा अनेक असल्या हिरा एखादा त्याच्यामध्ये दिसत असला तर हिरा गारा त्या गारा आहेत. हिरा तो हिरा आहे. अनेक अर्थात घुसळण केल्यानंतर त्या एकाच दुधापासून ताक निघत असलं, लोणी निघत असलं, ताक भरपूर असलं, लोणी थोडं असलं तरी ताक ते ताक आहे आणि लोणी ते लोणी आहे. मला या ठिकाणी सांगू द्या, इथल्या ठिकाणी सांगू द्या, मला सांगायचं आहे आपल्याला खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी जेवढे बसलेले आहोत ना ते सगळे चांदण्यांच्या ठिकाणी आहोत आणि श्री गुरु गुंडा महाराज हे चंद्राच्या ठिकाणी आहेत. चंद्राच्या ठिकाणी आपण जे सगळे आहोत ना हे सगळे गारांच्या ठिकाणी आहोत आणि श्री गुरु गुंडा महाराज हे खऱ्या अर्थाने हिऱ्याच्या ठिकाणी आहेत. आपण सगळे आहोत ना हे सगळे ताकाच्या ठिकाणी आहोत आणि श्री गुरु गुंडा महाराज हे लोण्याच्या ठिकाणी आहे. ताक भरपूर असलं तरी त्याचं मोल कमी असते, लोणी लाकमी असलं तरी त्याचं मोल भरपूर असले. म्हणून एका मोले दोन्ही मागू नये, तसं तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहीशी समान भजू नये. विठ्ठल विठ्ठल. शुक्रवार दिनांक 4 मे रोजी हरिभक्त परायण समाधान महाराज भुजेकर समाज प्रबोधनकार. बाप स्वाभिमानी बाळा त्याचा स्वाभिमानी कणा. बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कण खर कणा. त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब. त्याच्या घामाच्या धारांना सोन्या रुपयाचा रुबाब. बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल. बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल. बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर. जेव्हा खचतो न पाया तेव्हा कोसळते घर. शनिवार दिनांक 5 मे रोजी हरिभक्त परायण विनोद मूर्ती बाबासाहेब महाराज इंग. Please tell me that I can't, that I won't, that I fail, that I'll never make it out, yeah. Please tell me all the bad, never good, fill my head full of every single doubt, yeah. Please say any negative thoughts, I pop off when I hear people say I cannot. I get off to the thought of proving everyone wrong. I won't stop to the top, so you better back off or get lost. I'ma stay loud, stay proud, never running out, never heading south. I'll be spreading out, call it word of mouth, can't put me down. I'll be getting loud, you can have it doused, not what I'm about. Have your f***ing clout, it be raining now, I keep making sound. Go another round, bitch I'm legend bound, can't stop me now. Slow burn like a disease. Just tell me that I can and I'll show you things that you couldn't believe. Just tell me that I can. Cause I just wanna hear it out your mouth, yeah. Give me fuel, it's a tool that I use to go ahead and run my mouth, yeah. I take shots, I take loss, I make shots, I miss lots. I tell you get big box, you get yachts, you swing lots and pop off a big shot. I ain't done chasing, got big dreams, bigger things, impatient. Who's at the top think they need replacement? Who's at the top think I'm gonna erase them? Face it, I don't give up quick, I don't give up shit. I won't give up this, cause I know that I want it, know that I'm on it, I'll make it, I promise. Slow burn like a disease. Just tell me that I can and I'll show you things that you couldn't believe. Just tell me that I can. दिनांक 6 मे रोजी हरिभक्त परायण वेदांतचार्य
ॲडव्होकेट जयवंत महाराज बोधले पंढरपूर। गहिनीनाथ महाराज आणि कबीर महाराज एकत्रित आले, दोघांनी एकमेकाकडे पाहिलं, पाहिल्याबरोबर गहिनीनाथांनी प्रश्न विचारला, का हो कबीर मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे। म्हटले काय? काही नाही, योगी श्रेष्ठ का भक्त श्रेष्ठ एवढंच सांगा। म्हटले योगी श्रेष्ठ का भक्त श्रेष्ठ? कबीरांनी विचार केला, आता कुठे यांच्याबरोबर चर्चा करत बसायची? लगेच कबीर महाराजांनी सांगितलं योगी श्रेष्ठ असं म्हणावून पुढं निघावं। जर कोण आपल्याला म्हणायला आला तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ, तू श्रेष्ठ म्हटलं की विषय मिटतो हो, कशाला उगीना, कारण मी श्रेष्ठ म्हणायला जायचं, मी श्रेष्ठ असं म्हणायला सुरू झालं काय आहे। ऐका, त्या वेदांत शास्त्राचं चिंतन करत असताना जिथं जिथं संख्येचा आकाराचा किंवा अवयवाचा संबंध येतो तिथं तिथं भांडणं होत असतात। मी उदाहरण दुसरं देतो, शून्य हातावर काढलं, शून्य, या शून्यामध्ये काही भांडणं आहेत का? असं कोणी म्हणेल का अर्धा शून्य माझा आणि अर्धा शून्य तुमचा, असं कोणी म्हणतं का? नाही। त्या शून्याच्या पुढं मी एक लावला, किती संख्या झाली? दहा। या दहामध्ये मात्र भांडणं आहेत, पाच तुझे आणि पाच माझी, पण शून्यात कुठं भांडणं आहेत का? आकारात भांडणं आहेत, निराकारात भांडणं नाहीत। ते गहिनीनाथ महाराजांना काही पटलं नाही, ते गहिनीनाथांनी सांगितलं नाही नाही, म्हटलं असं कसं काय? म्हटलं आपण परीक्षा घ्यायची, तुम्ही भक्त आहात मी योगी आहे। कबीर महाराजांनी विचारलं काय परीक्षा? काही नाही। म्हटलं हे जे समुद्र आहे, पाणी आहे इथं, हो, या पाण्यामध्ये रूप धारण करायचं, ज्याला शोधता आलं तो जिंकला, ज्याला शोधता येत नाहीये तो हरला। म्हटले हरकत नाही, काय करणार आता, कसं करायचं? गहिनीनाथांनी सांगितलं मी अगोदर रूप धारण करतो, मी योगी आहे, मला काही होता येतं, पाण्यामध्ये तास दोन तास कसं बसायचं हे मला चांगलं कळतं, म्हणून एका छोट्याशा माशाचं रूप धारण केलं आणि गहिनीनाथ मासा होऊन त्या पाण्यामध्ये फिरायला लागले। माशाचंच रूप घेऊन फिरावं लागेल, पाण्यामध्ये जास्त वेळ राहायचं असेल तर दुसरं काय रूप घेता येईल? माशाचं रूप घेतलं आणि फिरायला लागले। कबीरांनी थोडं इकडं तिकडं बघितलं आणि बरोबर कोणता मासा गहिनीनाथ आहे हे ओळखलं, पाण्या हात हात घातला, तो मासा बाहेर काढला आणि सांगितलं तुम्ही गहिनीनाथ आहात। गहिनीनाथ प्रगट झाले। आता वेळ कुणावर आली? कबीर महाराजांवर। कबीर महाराजांनी पाण्यामध्ये रूप धारण केलं, एक तास झाला, दोन तास झाले, तीन तास झाले, कुठंही कबीर महाराज आहेत असं गहिनीनाथांना दिसेना। सगळे मासे पाहिले, मगरी पाहिल्या, सगळं पाहिलं, पण कुठंच काही दिसेना। शेवटी गहिनीनाथांनी हात जोडले आणि सांगितलं तुम्ही जिथं असताल तिथं प्रगट व्हा। कबीर महाराज प्रगट झाले। गहिनीनाथांनी प्रश्न विचारला कबीरांना, कबीरजी पाण्यामध्ये फार वेळ थांबायचं असेल तर मासा किंवा मगर व्हावं लागतं, मी सगळे मासे सगळ्या मगरी पाहिल्या पण तुमचा अंश असलेला कुठंच दिसला नाही, तुम्ही इतका वेळ पाण्यामध्ये राहिलात काय म्हणून राहिलात? कोणता मासा झाला होता, कोणती मगर झाला होता की जे मला दिसला नाही? कबीर महाराजांनी सहज उत्तर दिलं, मी पाण्यामध्ये मासा झालो नाही, मगर झालो नाही, मी पाण्यामध्ये पाणीच झालो होतो, दुसरं काही नाही। मला काय सांगायचं आहे, गहिनीनाथांना कोणतं तरी रूप घेऊन बसावं लागलं पण कबीर महाराज पाण्यामध्ये पाणीच झाले। गहिनीनाथ योगी आहे, कबीर महाराज नामभक्ती आहे, म्हणून योगापेक्षा नाम श्रेष्ठ। विठ्ठल सोमवार दिनांक 7 मे रोजी हरिभक्त परायण पांडुरंग महाराज घुले अध्यक्ष गाथा मंदिर देहू। परमार्थाची त्वरा करावी, त्वरा कारण याचा काय भरोसा आहे? नाशिवंत देह जाणार सकळ याचा क्षणाचा भरोसा नाही, म्हणून जितकी संधी या काळाने आपल्याला दिली आहे, दिला या काळे अवकाश, तो पर्यंत जितकं त्या क्षणाचं मोल आपल्याला करता येईल तेवढं करून घ्यावं, परमार्थाची त्वरा करावी असं तुकोबारांनी ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला असाच एक माझ्यासारखा आळशी पट्ट्या तो आला आणि महाराजांना म्हणू लागला, महाराज तुम्ही पहिलं जे सांगत होते ना ते बरं वाटत होतं, काय संतांची संगती करा हे बरं वाटत होत, त्यांच्या संगतीत राहायचं, त्यांच्या बरोबर जायचं, हा सप्ताह तो सप्ताह, हे कीर्तन ते कीर्तन चाललंय, मजाच मजा, त्यांच्या संगतीत बरं वाटत होत, पण तुम्ही पुढे जे सांगितलं ना की करावे तातडी परमार्थी, हे मात्र माझ्या सारख्याला झेपणार नाही। झेपणार नाही म्हणजे कसं काय? परमार्थाची तातडी त्वरा करायची शक्य नाही। कस परमार्थाची तातडी करायची त्वरा करायची म्हणजे काय करायचं? पहिलं काकड्याला उठायचं, काय करायचं? आपल्या परमार्थिक साधनेची सुरुवात कुठून आहे? काकड्याच्या भजनापासून उठलं की काकड्याचं भजन करणं, त्यानंतर पारायण, त्यानंतर प्रवचन, त्यानंतर भजन, त्यानंतर पुन्हा प्रवचन, पुन्हा हरिपाठ, पुन्हा भजन, पुन्हा कीर्तन, पुन्हा जागर। तो म्हणाला, महाराज हे आपल्या सारख्याला झेपणार नाही, आपल्याला काकड्याला उठवायचं नाही, पारायणाला बसवायचं नाही, गाथा भजनाला उभं राहायचं नाही,
दुपारची प्रवचनाची वेळ आणि आपली विश्रांतीची वेळ एक येते ते जमायचं नाही. अरे पाठन ते त्याच वेळेला फिरायची वेळ असते ते शक्य होणार नाही. आणि रात्रीचं कीर्तन जागर ते आपल्याला रात्रीचं जागरण सहन होत नाही. म्हणजे दिवसभरचा कार्यक्रम संपला का? आणि तुम्ही म्हणता परमार्थाची त्वरा करा, तातडी करा, तर आपल्याला हे काही शक्य होणार नाही. तुकोबारा म्हणतात तुला संतांच्या संगतीत जाऊन हे काहीच करता येणार नाही. म्हणतो हो नाही काही करता येणार. मंगळवार दिनांक 8 मे रोजी हरिभक्त परायण रामायणाचार्य रामराव महाराज ढोक नागपूर यांचे सकाळी 9 ते 11 वाजता काल्याचे कीर्तन होईल. नेमकं पुण्य म्हणजे काय? केवळ गोपीचंदन लावणे, तुळशीची माळ घालणे, खांद्यावर पताक घेऊन आळंदी पंढरीला जाणे, एवढी संकुचित व्याख्या पुण्याची नाही. म्हणजे ते पुण्य कर्म नाही असा गैरसमज करून घेऊ नका. आपण तेवढ्यावर पुण्याची व्याख्या थांबत नाही. मग अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकार पुण्याय पापाय परपीडनम्. दुसऱ्याला पीडा करणं याचं नाव पाप आहे आणि परोपकार करणं याचं नाव पुण्य आहे. पुण्य ते जाणारे भाईनो परोपकाराचे. आणि असा परोपकार करणारा त्याला पुण्यात्मा म्हणतात. त्यानंतर आई माझी मायेचा सागर कविता निर्माते हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांचे गायन. घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे खास. आई माझी आई देवा पासी निग आई तुला जग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. नऊ दिवसाने हो झाली जग मग्नाची घाई वंशाचा पंती विझवाई. उद्या तुझ्या गर्भाची गाचणी होणार का? मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. माझ्याची मुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकूये. माझ्याची मुकल्या कानाला ओ तुझी कुजबुज ऐकूये. वंशाच्या दिव्या पायी नको पंक्ती विझवाई. आणि याच काल्याच्या दिवशी खेड अंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यातील भागवत धर्माची पताका अहोरात्र खांद्यावर घेऊन समाज प्रबोधन करणाऱ्या 1001 वारकरी संप्रदाय कीर्तनकार महाराजांचा पोशाख व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दररोज कीर्तनास उपस्थित राहणाऱ्या भाविकांमधून रोज 5 महिला 5 पुरुष भाग्यमान विजेत्यांना मोफत पवित्र काशीयात्रा करण्याचा अभूतपूर्व योग. आणि त्यानंतर काल्याच्या महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी या भव्य दिव्य कीर्तन महोत्सव सोहळ्याला आपली उपस्थिती
प्रार्थनी आहे। आपले विनीत कीर्तन महोत्सव नियोजन समिती, शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी आंबेगाव तालुका, लोकमान्य प्रतिष्ठान मंचर, निमंत्रक सरपंच दत्ताभाऊ गांजळी मंचर व समस्त ग्रामस्थ मंचर 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 मंचर। खेड आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यातील तमाम सन्माननीय कीर्तनकारांनी आपली नावनोंदणी हरिभक्तपरायण शंकर महाराज शिवाळे आणि हरिभक्तपरायण संतोष महाराज बडेकर यांच्याकडे करावी। मोबाईल क्रमांक 96 57 414 247 99 75 980 23।